गोवा फॉरवर्डान मुखेलमंत्र्याचेर जे आरोप केल्या ते फक्त पॉलिटिकल स्टंट आसा, हे फटीचे आरोप आसा. पैशे घेवन नोकरी दिता म्हण जो आरोप केला हो फटीचो आरोप आसा, अशें साखळे भाजप मंडळान स्पश्ट केलां. आरडीएक्स गोवा खातीर दिवचलेच्यान चंद मांद्रेकर. प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सध्या ते विचलित झाले असा, फ्रस्ट्रेट झाले असा हे त्यांच्या उलवण्यापासून दिसताले. कारण गोवा फॉरवर्ड हे त्यांचे नाव, पण सध्या ते बॅकवर्ड वचत असा आणि त्याच्या कारणान त्यांना कितीतरी स्टंटबाजी करूक जाय, कितीतरी सीएमच्या आंगात कितीतरी शितोडे उतरून कितीतरी एक आपले नाव करूक जाय आणि आपण पुढे वचपाचे प्रयत्न करतात. तितूसून ते दिसून येले. आता देशान सांगले त्या पद्धतीन हो जो मांद्रेकर आसा पळय तो आमची दोतोराची फॅमिली किंवा सीएमओ ऑफिसर खंयसरूच रिलेटिव्ह ना, रिलेटेड ना, खंयसरूच रिलेटेड ना. त्याचे काय आम्ही त्याका वळखा सुद्धा ना. त्यांना येदी व्हडली जेव्हा पार्टी जेव्हा स्वतःक म्हणटा तो आणि फुडली स्वप्नां पळयता निवडून येऊपाची, त्यांना त्याने एक बेजीक तो भुरगो बाबो खंयचो तर ही बेजीक चौकशी तरी करपाची. वोट सोड बसलो, प्रेसार बसलो आणि माहिती दिली. जे फटींग लोक त्यांच्यानी शिवोलकारांनी ज्या फटींग लोकांक धावडून घातल्या ते फटींग लोक जगात म्हणजे गोंयभराच्या लोकांक सांगूक सुद्धा बरे हे लोकांक अपेक्षा आणि काय ना. तरी जेव्हा आम्ही 20 वर्षा 25 वर्षा आम्ही त्यांच्या फॅमिलीकडे असा, त्यांनाच ही व्यक्ती त्यांच्याकडे ना आणि त्यांना संपर्कानही ना. हो जो आरोप असा हो संपूर्ण खोटो आरोप त्यांच्यानी केलेलो असा. कित्याक लागून जाल्यार आयज जे सीएमचे कार्य असा तुम्ही सगळ्यांनी जे पळयले असा, जे आयज घडामोडी घडल्या तितूंत त्यांचे स्थान खंय असा. जे हे पयली ओएसडी आसले, फामात कसले आसा ते तुम्ही जाणा, ओएसडी असले त्यांचे खंय तरी ट्रान्सफर आणि ह्या हातूंतल्या विषय तो तुमकां सगळ्यांक खबर असा कितें जाल्लो तो. ते वैश्विनी आयज आमकां हांगासर येवन सांगपाची गरज ना. जमल्या ती फट फटींगपणाचेर जो एक पक्ष आसा त्यांच्यानी आमच्या मुखेलमंत्र्याचे जेंचे चरित्र आणि त्यांचे नाव अजून पर्यंत शिंदोडे उडयासारखे कितेंच कोणाक मिळूंक ना. आयज त्यांचे स्वतःचे जे सगळे त्यांचे जे पक्षातले जे मेन खामे असले ते निखळत चालल्या. कोण हांगा वयता टीएमसीन वयता, कोण आम आदमी कडेन वयता आणि आपल्या कडेन कांयच उरूंक ना. आपूण खंय तरी शेणटा म्हणून वता वता एक बरो आमच्या गोंयची जी भागदौड बरी चलयता त्या एका नेत्याचे कितें तरी करचे म्हणून त्यांच्यानी जो आरोप केला की ते नोकरी विकतात किंवा नोकरी पैसे घेऊन सगळ्या व्यवहार चालला, हो आरोप सामको फटींग असा. कारण आयज आम्ही बायलां, म्हजे बरोबर स्वाती असा, हांव असा, आम्ही गेली 10 वर्षा मुख्यमंत्र्या बरोबर काम करता, त्यांचे कार्यकर्ती म्हणून काम करता. आणि तुम्ही मुद्दम येऊन साखळीन पळया ज्यो ज्यो नोकरी त्यांनी दिल्या, खंयच्या खंयच्या फॅमिलीक दिल्या, त्यांच्यानी मॅरीट पळयलाच आणि ते पळयतना त्या भुरग्याक एका भुरग्या खातीर एक 5 फॅमिलीचे पोट चलतले हे पळोवनूच एक कॅलिबर मनशाक जेजे करून पूर्ण कुटुंबाक एक आधार जातलो असो एक त्यांच्यानी स्क्रुटिनी करूनच नोकऱ्यो दिल्ल्यो आसा. आणि हे आमकां सांगपाक खूप अभिमान दिसता आणि हे आमकां सांगपाकूय अभिमान दिसता की आमचो मुखेलमंत्री असा हो पैशाचो व्यवहार करून केन्नाच कोणाक नोकरी दिवचो ना आणि ह्याच्या फुडें त्याच्या कडेन अशें काम जावचें ना हेच आम्ही तुमकां सांगता. आणि ह्याच्या फुडें कोणें अशें तांचे कडेन कितें घडलें, कारण मुख्यमंत्र्यान हालींच हे आतां तो जे म्हणटा हे 2021 म्हणजे 4 जानेवारी 5 एप्रील म्हयन्यान जालेली गजाल, आतां इलेक्शन लागीं पावतात तांकां जाग येयली आनी पुळको येयलो हे पळोवनूच पयलीं कळटा की हे सगळें इलेक्शन स्टंट आसा. आणि हांव तुमकां एकूच सांगता हेच्या फुडें अशें कोणा बरोबर घडटा, कोणा कडेन पयशे कोणाचे दिवन जर कोणाक आमिशाक कोण बळी पडला जाल्यार आमच्या मुखेलमंत्र्याची दारां सदांच उबी आसा. कारण तुम्ही पयल्या शेनवारा आमचो मुखेलमंत्री जनता दलाच्या नांवा अंतर्गत सगळ्या गोंयकारांच्या आयकता तेन्ना तुम्ही सरळपणे प्रूफ घेऊन थंय येवचे आणि आम्ही तुमकां शाश्वती दिता की जर अशें तुमच्या बरोबर घडला जाल्यार ताका योग्य न्याय आमचो मुख्यमंत्री दितलो.